नमस्कार, मी करुणा, मिडल क्लास यूट्यूबर करुणा लोखंडेमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पालकाची भाजी व दुधी भोपळा यापासून थालीपीठ किंवा धपाटं किंवा धिरटं कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. हे लहान मुलांना खाऊ घालण्यासाठी असा उत्तम असा एक उपाय आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी दुधी भोपळ्याची वरची साल काढून ती बारीक चिरून घेतलं आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता दुधी भोपळ्याचं वरचं साल काढले व ते चिरून घेतलं आहे. इथे 4 ते 5 हिरवी मिरची घेतली, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्यात व पालक खोडून स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली. तर आपण दुधी भोपळा मिक्सरच्या भांड्यात घालून ते अगदी ओवडदवड आणि विदाऊट पाण्याचं आपल्याला बारीक करून घ्यायचं, फक्त क्रश करून घ्यायचं, जेणेकरून खूप त्याची फाईन पेस्ट नाही करायची. तर यामध्ये घातला आहे दुधी भोपळा, त्यानंतर पालक आणि त्यानंतर लसूण पाकळ्या व हिरवी मिरची. हे माझा मुलगा 5 वर्षाचा आहे व त्याला प्रोटीन्स व सगळे महत्त्वाचं जे खाऊ घालणं महत्त्वाचं, म्हणून मी असे वेगवेगळे प्रकार त्याला खाऊ घालण्यासाठी करत असते. हे बघा, दुधी भोपळा व पालक हिरवी मिरची लसूण मी अगदी मिक्सरमधून जाडसर काढून घेतली आणि या बाऊलमध्ये अगोदर चिमूटभर हळद व मीठ आणि बेसन टाकून ठेवले. त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीनुसार पाणी टाकून असं दाटसर करून घ्यायचं, पूर्ण घट्ट पण नाही, पूर्ण पातळ पण नाही. जसं पातळ केलं असते तव्यावरलं चिटकर व घट्ट केल्या जाड भाकरीसारखं होईल. मिक्सरच्या भांड्यात उरलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ते विसळून घेतलं. असं मिक्स करून घ्यायचं व ते 10 ते 5 मिनिट आपल्याला भिजू घालू द्यायचं, त्याचं मिक्स होऊ द्यायचं, त्याला टेक्स्चर होऊ द्यायचं. 10 ते 15 मिनटं तुम्ही बघू शकता ते असं चांगलं घट्ट झालं. तोपर्यंत आपण तवा गरम करून घेऊन एक पळी तेलातून चव बाजूनं टाकून त्याच्यामुळे चव बाजून पसरून घ्यायचे. तर हे झालेली मिश्र आपण चव बाजून टाकून घेऊया. हे बघा, चमच्याच्या साह्याने ते आपल्याला त्याला गोलाकार द्यायचं आहे. याला आपण धिरडं, धपाटं, थालीपीठ काहीही म्हणू शकतो. आणि लहान मुलांना खाऊ घालणे खूप परीक्षेचं काम राहतं. मोठं त्यांना खाऊ घालणं म्हणजे खूप मोठी परीक्षा, त्याच्याकरता असे वेगवेगळे प्रकार आपण ट्राय करायचे. फक्त त्यांना खाऊ घालणे हे महत्त्वाचे असते. हे बघा, आपण हे टाकलं आहे आणि तेल चव बाजूने टाकून आपल्याला ओलथून काप करून घ्यायची. काप करून त्याला आपण वाफू देऊ, 3 ते 4 मिनटं आपण त्याला वाफून घेऊ, जेणेकरून त्याची खालची बाजू चांगल्या पद्धतीने भाजून होईल व शेकल्याही जाईल किंवा कच्चंही राहणार नाही. 3 ते 4 मिनटं आपण त्याला व्यवस्थित खालच्या साईडने भाजून घेऊया, वाफून घेऊया. तर बघा, वा बघा, मस्त ते फुलूनही निघालं आहे वरची साईड. आपण उलथींच्या साह्याने खालची बाजू मऊ करून घेऊ. हे बघा, सगळ्या साईडनं चव बाजून सुटतं आहे थालीपीठ, अजिबात तव्याला चिटकत नाही. आहा वाव, हे बघा, मस्त असं छान ब्राऊन भाजलं आहे, ब्राऊन भाजलं आहे छान. व खालची साईड आपण अशी प्रेस करून घेऊ, जेणेकरून तीही भाजून निघेल. आपण 2 ते 4 मिनटं यालाही भाजून घेऊया. हे बघा, खालची साईडही मस्त भाजली आहे, दोन्ही बाजून छान भाजून व शिजून निघलं आहे, कुठंही कच्चं राहिलेलं नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने व्यवस्थित भाजलं आहे व शिजलं आहे आणि पालकाच्या बाजूमुळं त्याला ग्रीन कलर आला आहे. लहान मुलांच्या वाढीच्या वयामध्ये त्यांना सगळं खाऊ घालणं खूप महत्त्वाचं असतं. तेव्हाच त्यांची वाढ, शरीराची वाढ, हाईटीची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती, वजन, उंची अगदी योग्य पद्धतीने वाढतं. हे बघा, हे थालीपीठ, धपाटं,
तयार आहे. हे तपाटं तुम्ही लहान मुलांना सॉससोबत जॅमसोबत कशासोबतही देऊ शकता. ही रेसिपी आवडल्यास लाईक व शेअर व सबस्क्राईब करा.